पण त्यांना त्याचे काही म्हणून कौतुक नाही. आले तसे तडक त्या पावली निघून गेले. कस असताना भामे, आपल्या बायकांचा जन्म ओसरीपेक्षा माझघर आणि स्वयंपाकघरातच जास्त जातो बघ. पुरुष फक्त पक्वांनामध्ये रमतात, पण बायकांना घरातल्या कडीपाल्यामध्ये सुद्धा जीव गुंतवावा लागतो. कडीपाल्याला कमी लेखून चालेल का? इवलस तर पान असतं अगदी, पण फोडणीत टाकलं तर स्वतः चटके सोसतं आणि आपल्यातला दरवळ पूर्ण जिन्नसाला देत. ज्याला वगळलं तर जिन्नसाला पूर्णत्व प्राप्तच होत नाही. बायकांचं अगदी तसंच असतं बघ. त्यामुळे तू स्वतःला अजिबात कमी लेखू नकोस, समजलं? हे काय सासूबाई, उघडून तरी पहा. हे तुझं स्त्रीधन आहे. माझं? म्हणजे बाळच्या आईचं आणि आता तुझं. टिळकांच्या पिढ्यातले कितीतरी सुनांनी हे दागिने आपल्या अंगाला लावले असतील. आजही या दागिन्यांना स्पर्श केला ना तर त्याच्यातली माया जाणवते. भाऊजींनी जाताना या दागिन्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, पण आता वेळ आलीये की ही जबाबदारी मी तुझ्यावर सुपूर्त करावी. आता या वारशाच्या माळेतला पुढचा मणी तू आहेस भामे. आता वेळ आलीये तुझं आणि बाळचं नातं दृढ होण्याची. त्यामुळे हे स्त्रीधन ही आता तुझी जबाबदारी. त्याच्या हक्काचे धान्य येते, त्याचा घाम गाळून त्याने कमावलेले, त्यावर हक्क सांगणारे तुम्ही कोण? तिथे जे अन्न पिकते त्यावर संपूर्ण हक्क इथल्या शेतकऱ्याचा आहे, तुमचा नव्हे. बट आर लॉ डझंट से सो. ऍज पर आर लॉ वी हॅव टू एक्सपोर्ट ऑल दीज ग्रेन्स. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक तुम्ही. तुमच्या शब्दकोशात दया माणूस की हे शब्दच येत नाही. यंदा पाऊस झालेला नाही, दुष्काळ आसूड काढून उभा आहे, शेतकरी कसा बसा जगायचा प्रयत्न करतोय, किती भगवत नाही तुम्हाला? माफ केला त्यांना शेतसारा यंदा तर काय होणार आहे? उलट यांचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला, यांचा तळतळाट घेऊन कुठे जाणार आहात? शट अप. यू ऑलवेज क्रिएट प्रॉब्लम्स इन आवर ड्युटीज, बट दिस टाइम आय विल पुट सच चार्जेस दैट यू विल नेवर बी रिलीज्ड. त्या धमक्यांना जुमानत नाही मी. यंदा पाऊस झालेला नसताना शेतकऱ्यांकडून पूर्ण धान्य वसुली करणं चुकीचंच आहे. शेकडो वर्ष इथे पंचायती भरताय, जेवढी धान्याची आवक झाली तेवढाच सारा वसूल करायचा ही तिथली परंपरा आहे. आय डोंट केअर अबाउट युअर प्रिव्हियस रूल्स अँड ट्रेडिशन्स, वी आर द रुलर्स नाऊ, यू मस्ट ओबे आवर लॉ. हे असे हसून कायद्याचे दाखले देणे कुणाचंही शक्य आहे, परंतु लक्षात ठेवा, जेव्हा बंगालमध्ये असा दुष्काळ पडला होता तेव्हा तुमचाच लॉर्ड टेम्पलने अशी सक्ती केली नव्हती. त्याने अशा योजना राबवल्या जेणेकरून लोकांना उपाशी राहायला लागू नये. Precisely. What will you beggars know that how much stress Lord Temple put on a treasury? You take disadvantages of the trough situations. You people rob money lenders. You harm them. And it is my responsibility to ensure peace in the city. So therefore, you better get lost. Hurry up! Load the carriage fast! I don't have whole day. Paritoshik. Aga bhai, kasla? कॉलेजात काव्य वाचन स्पर्धा होती, त्यात तर मला प्रथम पारितोषिक मिळालेच, पण मी रचलेलं काव्य ऐकून जिन्सीवाले सरांनी मला हे खास पारितोषिक दिले. छान, तुम्ही काव्य सुद्धा करता हे ठाऊक नव्हतं मला. वेळ यावी लागते भामे, पण यंदा विषयच असा होता की काव्य रचण्यापासून गत्यंतर नव्हते. कोणता विषय?
माता आणि मी त्यावर रचलेले काव्य म्हणजे मातृविलाप. काय योगायोग आहे बघ ना, मी नुकतंच आईवर काव्य रचलंय आणि तू तिचे अमूल्य दागिने घालून आता माझ्या समोर इथे बसलेली आहेस. मग आता यावर काय लिहिणार आणखी नवीन कविता? कविता तर लिहूच. मग त्यांना घडवायची जबाबदारी सुद्धा त्यांच्या घरच्यांचीच नाही का? म्हणजे तुम्ही म्हणताय तसे जर त्या मुलांना ब्रिटिशांच्या शाळेत शिकवत नसतील, त्यांच्यावर तसे संस्कार करत नसतील, तर त्यांना शिकवणारे सुद्धा आपलेच कुणीतरी नको का? आई वडील जसे प्रेमाने आपल्या मुलांना शिकवतात, त्यांच्यावर मायेने संस्कार करतात, तसेच आपले संस्कार घडवणारे शिक्षण. मी काही चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. नाही 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 भामे, उलट किती सहज तोडगा काढतेस तू. एखादा मोठा प्रश्न सुद्धा तुझ्यापाशी बोलून दाखवल्यावर असा सोप्पा होतो. पुरे झाले माझे कौतुक, चला रात्र बरीच झालीये, झोपा आता. उद्या विजयादशमी आहे. हो. काय हो भामे, माझ्या या सगळ्या विचारात तुला पुरेसा वेळ मला देता येत नाही त्याची मात्र खंत वाटते. त्याचा त्रास होतोच कधी कधी, जसा काल तुम्ही निघून गेल्यावर झाला तसाच. पण सासूबाई काय म्हणतात माहितीये का, आपण कढीपत्ता जरी असलो ना तरी स्वतःला कमी लेखायचं नाही. माझी काकू आणि तुझी काकू याखेरीज दुसरे दाखले आहेत का तुझ्याकडे का? नाहीच. पण तरीही खंत वाटते. कधी कधी विचार करताना असं वाटतं एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चुकत तर नाहीये ना. मला आजूबाजूला दिसतात ते केवळ प्रश्न आणि भामा. तिने तर घराचा उंबरठा खरच क्वचितच ओलांडलाय, पण तरीही तिला दिसतात ती उत्तर. मला रात्र दिसते आणि तिला त्या दडलेली पहाटेची किरण. हे खरंच आहे की घरातून मिळणारे शिक्षण हे कुठल्याच पुस्तकात शोधूनही मिळायचं नाही. ही शीड बाळ रे, आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की चार मजूर जर सरकारी खजिना वाहून नेत असतील आणि त्याची राखण करायला जर एकच शिपाई असेल तरी त्यांच्यावर हल्ला करायला घाबरतील, कारण गोऱ्यांचा धाक आहे. आपण ही भीती मुळात नाही शिकेली पाहिजे. गोऱ्यांशी युद्ध नंतरचे, प्रथम ते स्वतःशी याची जाणीव व्हायला पाहिजे. मी देखील हेच म्हणतोय गुरुजी, आपण एकत्र आलो आणि सर्वांवर तुटून पडलो तर निश्चित गनिम घाबरेल, परंतु एकट्यानं त्यांच्यावर चालून गेलो तर आपणच जमीन दोस्त होऊ आणि यामुळे उदयास येणारे आणखीन चार क्रांतिकारकही माघार घेऊ शकतील याचे मला भय वाटते गुरुजी. म्हणजे तुला असं म्हणायचंय की हा मार्ग चुकीचा आहे? नाही नाही नाही, मुळीच नाही गुरुजी. मात्र माझ्या म्हणण्यातून तसे उद्धृत होत असेल तर मी मनापासून क्षमा मागतो. आपण ध्येयानं चालू केलेला हा लढा तसाच तेवत राहावा एवढीच माझी इच्छा आहे. हे प्रयत्न व्यर्थ ठरू नयेत. परिणाम काय होतील याचा विचार करून लढाई लढली जात नाही, हे माझं व्रत आहे. म्हणून त्यासाठी आवश्यक मार्ग माझा मी निर्माण केलाय. त्याचा शेवट पारतंत्र्यातून मुक्ती हाच आहे. आता हेच बघायचंय, प्रथम काय संपेल, हा ध्येय की हा मार्ग. हो, स्नान सुद्धा झालेलं नाही आपले, तसेच गेलात बाहेर.
स्नानाला निघालोच आहे आणि म्हटले ना गुलटेकडीवर गेलो होतो चालायला. शिकलेली नाहीये मी पण डोळे वाचता येतात मला. आणि तुमच्यासारखे तुमचे डोळे खोट बोलत नाही. दूर व्हा तुम्ही आधी. होय होय. सोहळ्यात आहे मी सांगितले ना. आणि काय हो घरापासून लांब गेल्यानंतर घराचे सगळे नियम कुळाचार विसरलात की काय? मामी एकीकडे म्हणतेस माझे डोळे वाचता येतात पण त्या डोळ्यात दडलेली द्विधा मनस्थिती दिसत नाही तुला. माझ्या वागण्यावर बोट ठेवतेस खरे पण माझे व्यथित झालेले मन तुला कळत नाही. असे काय घडते तुमच्या मनात? जे काही असेल ते स्वच्छ स्पष्ट सांगा. आपल्या सगळ्यात जवळच्या माणसास जर आपल्याला मनातले सांगता येत नसेल तर काय उपयोग? मग माझे काही चुकले का? नाही 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 भामे तुझे काहीही चुकलेले नाही. परंतु जगातले सगळे प्रश्न स्वयंपाक घरातल्या दाखल्यांपासून येऊन सुटत नाही. मला देखील तुला सगळे काही सांगायचे आहे परंतु कसे सांगावे आणि काय सांगावे या विचारात मी असतो. वेळ येईल तेव्हा सगळे काही सांगेन. तुझ्यापासून काय? सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा. अहो खरे तर आम्ही आपणाला सोनं द्यायला हवं नाही. कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोनं द्यायचं हीच तर आपली खरी रीत. अहो कसलं कनिष्ठ कसलं ज्येष्ठ, वयाच्या हिशोबापेक्षा मनात सदिच्छा असणं महत्वाचं. अहो आम्ही आपणाला काय सदिच्छा देणार? आपण योगी तपस्वी आहात हे असं म्हणून तुम्ही आम्हाला लाजवताय. अहो आपापल्या परीनं आपण सगळेच जण समाजाला उपयोगाचं असं काही ना काही काम करत असतो. अहो आपण फक्त पालखीचे भोई. खरंय खरंय. बसा आपण बसा. काय बळवंत? हा होय. कसं चालू आहे तुझं शिक्षण? उत्तम चाललंय. सगळं सुरळीत आहे. यंदाचं हे शेवटचे वर्ष. तुमच्या पुतण्याची प्रगती सर्वश्रुत आहे गोविंदराव. अहो आता तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत म्हणून आम्ही निश्चिंत आहोत काय? पण काका ह्यावेळी मला तुमचा पोशाख थोडा बदललेला दिसतोय. केवळ पोशाख बदलला पण आतला माणूस तोच आहे. अहो मी आता ठरवलंय की विलायती कापड वापरायचं नाही. या खरखरीत वस्त्रांचीच आता सवय करायची. सरकारी वकिली सोडली तरी वस्त्र तीच होती. सभेच्या कामाकरता जरी लोकांना भेटायला गेलो तरी या वस्त्रांमुळे असं जाणवलं की लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडतं. तेव्हा जाणवलं की हे अंतर जर नष्ट करायचं असेल तर ही वस्त्र मुठेमध्ये विसर्जित केल्याशिवाय पर्याय नाही. करून टाकली. फार छान. पण एक सांगू या बाबतीत आमच्या बाळनं मात्र तुम्हाला मागे टाकले. ह आमच्या बाळनं वसतिगृहात जाण्याआधीच सांगून टाकलं होत टिळकांच्या घरामध्ये विलायती कापड येणार नाही. काय रे बाळ आठवत ना तुला? होय होय निश्चितच आठवतंय. आपल्या स्वदेशी व्यावसायिकांना इथल्या कामगारांना आपणच पाठिंबा नाही दिला आणि उद्या ते देशोधडीस लागले तर त्यास जबाबदार कोण? अगदी खरंय. अगदी मनातलं ओळखलंस बाळ. स्वतःचे घरदार बाजूला ठेवून समाजासाठी आयुष्य वाहिलेला तपस्वी येतो. समाजातील इतरांचे दुःख बघून ज्याचे हृदय हेलावून जाते असा योगी पुरुष येतो आणि त्यांच्याबद्दल तू हे असे बोलतोस? बळवंत शांत हो. अरे चेष्टेने म्हणतोय तो. अरे अशी चेष्टा करावी का? मुळात आपली पात्रता बघून बोलावं कर्वे, कळलं का? ठीक आहे मी मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली
पण टिळक, एकीकडे तू सार्वजनिक काकांची इतके कौतुक करतोस आणि दुसरीकडे तितकाच मान तू फडक्यांना सुद्धा देतोस. आता समजा उद्या जर या दोन मार्गातील एक मार्ग निवडण्याची तुझ्यावर वेळ आली तर तू कुठला मार्ग निवडशील? सांग ना टिळक, कुठला मार्ग निवडशील? कर्वे, प्रश्न असा का उपस्थित होतो की कुठला एकच मार्ग निवडायला हवा? कुठले एक योग्य आणि दुसरे अयोग्य हे असेच का? आम्ही असं कुठे म्हणत आहोत? आपल्या समोर ही आता दोन जिवंत उदाहरण आहेत, म्हणून त्यांच्या विचारसरणी आणि मार्गाबद्दल बोलत आहोत. सार्वजनिक काका अतिशय प्राणपणाने समाजासाठी काम करतायत, अक्षरशः जीव ओतून काम करतायत, आणि हो त्यांच्या भाषणाने समाज प्रबोधन होतंय, आणि हो त्यांच्या या कार्यामुळेच उद्या एक सकस समाज निर्माण. एक माझ, अरे चेहरा बघ तुझा किती उतरलाय, मगापासून खूप घालमेल झाली आहे तुझी. आता तू जा आणि झोप, आपण उद्या सकाळी बोलूया. चला रे. कसे सांगू तुम्हाला काय समस्या आहे, मनात काय चालले? शत्रूवर देखील अशी परिस्थिती येऊ नये अशा संभ्रमात मी आहे. छत्रे गुरुजी म्हणतात निंदकाचे घर शेजारी. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय भामे? तुझा नवरा इतक्या दिवसांनी घरी परतला, घरात सण आहे, तू 4 दिवस सुद्धा त्याला घरी थांबू शकली नाहीस, कशी ग तू अशी? काय उपयोग सासूबाई, बोलले की माझंच तोंड दिसत. आणि हे काय, मला जायचे आहे, मला काम आहे, माझे ठरले आहे, असं म्हटलं की झालं? आपण काय बोलावं? अगं पण असं करून कसं चालेल भामे, बाळ सुद्धा जाणीव नको का व्हायला की तू आता एकटा नाहीये. मी पुन्हा पुन्हा तुला हेच सांगते, पण आता बाळही समजायला हवं ना की त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझा काहीतरी विचार हवा, तुझी काळजी हवी, असं नाही वाटत का तुला? नाही नाही अहो, तशी खरंच काही अपेक्षा सुद्धा नाही माझी. खर तर इतर वेळेस हे असं काही म्हणाले असते, निघून गेले असते ना, तर मला रागच आला असता त्यांचा. पण यावेळेस सांगू का, मला की नाही त्यांची काळजीच वाटली जास्त. भामे, तुमचं काही बिनसलं नाही ना? अहो नाही नाही, तसे काही सुद्धा नाही खरेच. पण यांचे मात्र काहीतरी नक्की बिनसले, तसे बोलले नाहीत काही माझ्याजवळ नेमकेपणाने की नक्की काय होतंय. पण आपण ओळखतो ना, मला म्हणाले माझ्या मनात विचारांचं जे काहूर चाललंय ते तुला कसं कळावं. आता खरंच मला कसं कळावं नेमकं काय आणि कशावरून वादळ चाललंय यांच्या मनात? आता तू म्हणतेस तेव्हा माझ्या लक्षात येते, आज पूजेत सुद्धा त्याचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं बघ. आणि म्हणूनच मी सुद्धा थांबवलं नाही यावेळेस त्यांना, पण आपले काळजी म्हणून बोलून बसायचो. आणि इकडचा जमदग्नीचा अवतार तर ठाऊक आहेच आपल्याला, कावळा बसायला आणि फांदी तुटायला निमित्त नाही, म्हणूनच म्हटलं होऊ दे यांच्या मनाप्रमाणे. जायचे आहे ना, जा, अगदी जा, पण मन शांत ठेवा. मला वाटतं सासूबाई कधी कधी जो काही यांचा त्रास आहे ना तो मला होऊ दे, मी सहन करेन सारे काही, पण असे गप्प राहून भलते सलते निर्णय घेऊ नका ज्यामुळे आपल्या सर्वांना पश्चाताप करावा लागेल.
बलवंताला पाहिलंस? नाही. अरे नाही काय नाही म्हणतोय आता? नाही पाहिलं म्हणल्यावर नाहीच म्हणणार ना. पण मग शोध त्याला. अरे स्पर्धेच्या वेळेनंतर पोहोचला तर काय उपयोग आहे? त्याला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. बळवंत कुठे? हा, आम्हाला वाटलं तो तुझ्या सोबत येतोय. घ्या, म्हणजे आलाच नाही का तो अजून? तरी मी त्याला सांगत होतो एवढ्या थंडीत नदीत पोहायला जाऊ नकोस. तरी शहाणपणा करत गेला पोहायला. आता पडला असणार आजारी. ह्याचा हट्टीपणा ना त्याच्या चांगलं येणार आहे. भवतः काय चिंता असती? घ्या, आत्ता आलायस. होय, आम्हाला वाटलं की तू येणारच नाहीस. का? अरे कर्वे आणि बाकीचे स्पर्धक येऊन बसलेत. मग बसू द्या की. अजून 11 वाजण्यास किमान 5 मिनिटे आहेत. कशावरून सांग? कशावरून? सावली पहा. सावली पायरीच्या थोडी मागे, पायरी पर्यंत पोहोचली कि वाजले 11. वा, घ्या. ह्याला म्हणतात ज्ञान. बळवंता, तू कशाला घेतो स्पर्धेत भाग? नेहमीप्रमाणे विजयी तूच होणार आहेस. असा कोण आहे जो तुझ्याशी वाद घालू शकेल? कोण आहे तो महाभाग? नाही 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 नाही, मीच हे मानत नाही. मुळात मी विजय पराजय यासाठी स्पर्धा करीतच नाही. अनेक विद्यार्थ्यांचे विविध विषयांवरचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात आणि तेच आपल्या ज्ञानात भर पाडते. माझे म्हणणे असे आहे की याच उद्देशाने स्पर्धा भरवली जावी, दुसरे काही नाही. अगदी बरोबर बोललास. तर अरे अशा माध्यमांमधून तर विचारांची देवाणघेवाण होते, ज्ञानाचा आणि विद्येचा प्रचार आणि प्रसार देखील होतो. आणि हीच आपली परंपरा आहे जी आपल्या भूमीस पाश्चात्यांपेक्षा वेगळी ठरवते. म्हणूनच सांगतोय बरं का, तुम्ही सर्वांनी प्रत्येक स्पर्धकाचे विचार अगदी मन लावून ऐकायचे, ते महत्वाचे आहेत. कारण आजचा उत्तम श्रोता हाच उद्याचा उत्तम वक्ता होतो आणि ज्ञानी मनुष्य देखील होतो. काय दाजीपंत, तुमचं काय? तुम्ही स्पर्धेत सहभागी होणार आहात की नाही? मी सर कुस्तीची स्पर्धा असती ना तर भाग घेतलाही असतो आणि जिंकलोही असतो. पण हे मैदान बळवंताचे. होय, तर विषय कोणताही असो, वेदांपासून ते गणितापर्यंत बळवंतास प्रत्येक विषयातील ज्ञान मुखोद्गत आहे. नाही 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 रे बाबा. टिळक्या, या आधीची प्रत्येक स्पर्धा तू अगदी सहज जिंकत आलास, अर्थात तुझी हातोटीच आहे म्हणाते. पण बाळ, यावेळेचा मार्ग वाटतो तितका सुकर नाही बरं का? कुठलाही सेनानी बघा, जेव्हा ते सशस्त्र होते तेव्हाच विजय प्राप्त झाला. शस्त्रे घडवतात ती फक्त युद्धे, या उलट शास्त्र नवी दृष्टी जगण्याचे नवे आयाम देतात. शस्त्रे प्राण घेतात, शास्त्र जीवन घडवत. शस्त्राची ताकदच ही आहे की आपल्या हाती शस्त्र असेल तर कुणीही आपला आवाज दाबू शकत नाही. शास्त्र हाच असा आवाज आहे जो जगण्याची दिशा ठरवतो. आगरकर बुवा, समोरून एखादा शत्रू चालून आला आणि तो तुमचा जीव घेणार असेल तर जिवंत राहण्यासाठी काय काम येईल सांगा पाहू? तुमचे हे शास्त्र.